नमस्कार, माझं नाव डॉक्टर देशमुख तन्वे, गॅलेक्सी ऑर्थो अँड स्पाईन निसर्गोपचार केंद्रामधून बोलतो आहे. आज आपल्या इथे मारुती सुरसे असं पेशंट आलं होतं शिरूरमधून, शिरूर तालुका, शिरूर तालुका सुरसे मामा आले होते. मी तुमच्याकडे देणार आहे. तर त्यांना अचानक काही कमरेचा त्रास झाला होता, तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना काय काय त्रास होता, त्यांनी कसे उपचार केले, आज काय वाटतंय म्हणून. नमस्कार काका. नमस्कार. काय त्रास होत होता तुम्हाला? प्रथम तुमचं नाव वगैरे सांगा बरं. माझं नाव मारुती परशुराम सुरसे मामा, मुक्काम पोस्ट पिंपळे दुमाळ, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बर. मोबाईल नंबर 92 70 111 645. बर, जवळ घे थोडं. तर काय त्रास होत होता तुम्हाला? मला मंदिरातून दर्शन करून आलो आणि दूध आणायला जायचं होतं, रोज रतिबाचं घेऊन येतो. तर अचानक कंबर म्हणलं तिचं भरलं असेल असं वाटलं, एक शिकारपूरला जाऊन इंजेक्शन घेतलं, पण ते काही राहिलं नाही. बरोबर बरोबर. 9 फेब्रुवारीला ही गोष्ट घडली. बरोबर. ह्याच्यात कुठल्याही डॉक्टरांचं नाव नका घेऊ किंवा हॉस्पिटलचं नाव नका घेऊ, फक्त सांगा कोणत्या गावात गेले होते ट्रीटमेंट. हा, अनेक डॉक्टरांचं मी तसं बरोबर हे घेतलं उपचार, परंतु कुठेही फरक नाही पडला. बरोबर. मग मला आमचे मावस भाऊ हरिचंद्र चाहळे शिकारपूरमध्ये, एक महिला होती त्यांना अशाच प्रकारे आजार होता, शिर चॉकअप झाला माझी. बरोबर. मग ते म्हटले की आपण जाऊ त्या ठिकाणी. बरोबर. 2 वेळा माझ्याकडे आले. बरोबर. बरं म्हटलं जाऊ. म्हणले असं असं डॉक्टर तन्वीर देशमुख येत राहुरीचे आणि चांगल्या प्रकारे उपचार करतात. बरोबर. म्हटलं जाऊ. मग मी 21 एप्रिलला या ठिकाणी आलो. बरोबर. आल्याच्या नंतर डॉक्टरांचे स्टेटमेंट घेतली. बरोबर. औषधं वगैरे 1 महिन्याचं घेतलं. बरोबर. त्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की मी बसू नका तुम्ही, आता मला फोन करा 15-16 दिवसांनी, नंतर बसायला सुरुवात करा. बरोबर. त्यानंतर मग मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे बसायला 18-19 तारखेला फोन केला. मग ते म्हटले आता बसा तुम्ही. मग थोडं थोडं मला बसायला यायला लागलं. बरोबर. आणि पुन्हा 21 मेला आलो. 21 मेला आल्यानंतर पुन्हा स्टेटमेंट घेतली. हो. ट्रीटमेंट घेतल्यानंतर औषधं वगैरे घेतली आणि गेलो. मग घरी 8 दिवसानंतर जास्त बसायला लागलो. बरोबर. 2-3 तास बसता येऊ लागलं. बरोबर. गावात मंदिराकडं इकडं गावात पूर्ण चक्रा मारायचो. बरोबर. आणि जेवण झाल्याच्या नंतर 1-3 किलोमीटर फिरायचं. बरोबर. संध्याकाळी. बरोबर. अशा प्रकारे मी दैनंदिन कार्यक्रम डॉक्टरांच्या सांगण्यावरून करीत होतो. बरोबर. तर आत्ता माझी परिस्थिती एकदम चांगली आहे. अच्छा. मी मोटरसायकल चालवतो, सगळं चालवतो डॉक्टरांच्या उपचारानंतर. अशा पद्धतीने त्यांनी मला उपचार केलेले आहेत आणि त्यांच्या सहानुभूतीमुळं मला योग्य ते माणसात पुन्हा बसवलं. त्यानंतर गावामध्ये मी सत्यनारायणाची महापूजा ब्राह्मण म्हणून काम करतो. बरोबर. पण कोणाचं काही दक्षिणा वगैरे घेत नाही. बरोबर. तर त्यांच्या चालल्यानुसार 4 महिने काहीच करीत नव्हतो. बरोबर. पण एक सत्यनारायण वाचला 9 तारखेला. हो. आणि आता मी पूर्ण पुन्हा या ठिकाणी आलेलो आहे. बरोबर. आणि बसता वगैरे येत आहे? बसता 3-4 तास बसता येतात. अरे वा. मला साधी मांडी घालता येत नव्हती 4 महिने. जेवण झोपून. बरोबर. आंघोळ झोपून 4 महिने. बरोबर. आणि तुमच्या डॉक्टरकडे आल्याच्या नंतर मला अशा प्रकारे गुण आलेला आहे. फार चांगलं. त्याच्यामुळे मी डॉक्टरांना धन्यवाद देतो. मला पण त्यांनी समाजात बसवलं, हेच मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद काका. तर ह्या पद्धतीने आपण पेशंटवरती अॅक्युपंक्चरने उपचार केले, पेशंटला आज चालता फिरता येत आहे आणि पेशंट आज मला धन्यवाद म्हणत आहे. धन्यवाद तर आम्ही म्हटलं पाहिजे, कारण की त्यांचा तो आजार जो आहे ते कमी करण्याची आम्हाला त्यांनी संधी दिली आणि त्या आजारातून आम्ही त्यांना मुक्त करू शकलो. आमच्यासाठी एक अनुभव असतो अशा पद्धतीचं पेशंट परत चालायला लावणं विना ऑपरेशन करता, हे चॅलेंजिंग असतं. ह्यासाठी बरेचसे जे उपचार आहेत ते ऑपरेशनचा सल्ला देतात. आम्ही विदाऊट ऑपरेशन अशा पेशंटला बरं केलं. या पद्धतीने आपले उपचार चालतात अॅक्युपंक्चरद्वारे. धन्यवाद.